मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का। तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा। तुकोबारे म्हणतात आमचा एवढा मोठा देव आहे, पण देवाला व्यवहार पक्का समजतो, तो प्रथम आपल्या भक्ताकडून घेतो आणि मग देतो, घेतल्याशिवाय कोणाला काही देत नाही। घेसी ते महादेशी आईसा असं शिव दादा, काय घडू देवा तुझे कृपणाचे दान। नामदेव महाराज म्हणतात देवा तू किती कंजूस आहे रे, तू प्रथम आपल्या भक्ताकडून घेतो आणि मग देतो, घेतल्याशिवाय कोणाला काही द्यायचं नाही, हा देवा तुझा स्वभाव आहे। आज गावामध्ये सप्ताह चालू, सप्ताहाचं पहिले वर्ष आहे, कार्यकर्ते रोज म्हणतात देणगी द्या देणगी द्या, आपण म्हणतो देव आज देव उद्या देव परवा, असं करता करता सगळा सप्ताह संपतो, पण आपण सप्ताह करता काही देणगी देत नाही। आणि जे लोक सप्ताह करता देणगी देत नाही ना, ते काल्याच्या दिवशी म्हणतात हिशोब दाखवा, हिशोब त्यानं मागा का ज्यानं सप्ताह करता देणगी दिली, भगवंता करता देत चला। सप्ताह हा गावचा आहे आणि कीर्तन झाल्यानंतर सगळ्या गावाला इथे जेवण आहे ना, आहे सगळ्या गावाला जेवण आहे। कमीत कमी विचार करा, 7-8 दिवस आपण इथे जेवणार आहात, म्हणून देवाच्या धर्माच्या नावाने काहीतरी द्या। आज तुम्ही देवाच्या नावानं सप्ताहाच्या नावानं 500 रुपये देणगी दिली, तर भगवंत उद्या तुम्हाला 1000 रुपये देईल। तुम्ही 1000 रुपये दिले, भगवंत तुम्हाला उद्या 2000 देईल। तुम्ही 5000 दिले तर देव तुम्हाला 10000 रुपये देईल, कारण देवाचा स्वभावच आहे घेशी तेव्हा देशी। थोडंसं घ्यायचं दुप्पट द्यायचं, पण घेतल्याशिवाय द्यायचं नाही। भगवंत भगवंताला एका हातानं द्या, माझा भगवंत तुम्हाला अनंत हातानं दिल्याशिवाय राहणार नाही। तुकोबारे म्हणतात देवा तो किती मोठा आहे, तुझी या सत्ते वेदांचा बोलाने, तुझी या सत्ते वेदांची बोलाने, सूर्याशी चालाने तुझी या सूर्याचे चालने, तुझी आभारे सूर्याचे चालने, तुझी आभारे सूर्याचे चालने, तुझी आभारे। ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी। तुकोबारे म्हणतात देवा तू किती मोठा आहे रे, तुझ्या सत्तेने वेद बोलतो, तुझ्या सत्तेने सूर्य चालतो, तुझ्या सत्तेशिवाय ढगातून पाण्याचा थेंबही खाली गळत नाही, आणि तू तुझ्या भक्ताची परीक्षा पाहतोस। बरं, परीक्षा पाहून देवा एवढा मोठा जगाला दान करणारा परमात्मा सगळ्या जगाला दान करतो, परंतु शेवटी आपल्या भक्ताकडे काय मागतो, तुळशीचं पान अभंगाचे तिसरे त्याला दान करतो। तुम्ही सांगाल त्याला दान देण्याची पैशांची गरज काय आहे, संत महात्म्य सांगतात देवालाही पैसा लागतो जास्त नाही, द्यावे न लगी फारसी वित्त, थोडस तरी दान धर्म करता त्याच्या नावाने लागतं। एवढ्या मोठ्या जगाला दान करणारा परमात्मा, मग साधकांनी तुकोबारांना प्रश्न केला, तुकोबारे सांगा तरी कुठल्या भक्ताकडे देवानं तुळशीचं पान मागितलं, त्याला पान मागायची गरज तरी काय वाटली हो, त्याच्याकडे खाण्याकरता सगळं आहे। तुकोबारे म्हणतात मी स्वतः माझं उदाहरण देऊ सांगतो, का ज्या वेळेला तुकोबऱ्यांच्या घरी देव पाहुणे आले होते, पाहुणे घरासी आजे ऋषीने शिकाई उपचार काय उपचार जर जर पाहुणे आले, बसण्याकरता जागा नव्हती, मोडकी आ बाजा
वरी वाकळांच्या शेजा मोडक्या बाजा होत्या, त्याच्यावर बसण्याकरता गोधडी होती. पाहुणे नेमके जेवायच्या टाइमावर आले, पुरेस अन्न घरामध्ये नव्हतं. तुकोबऱ्यांच्या बायकोण दर दरीत पाण्या माझी रंगलेल्या कण्या, भरपूर असं पाणी घेतलं, त्याच्यात थोड्याशा तांदळाच्या कण्या टाकल्या, कण्यांचं भोजन माझ्या देवानं प्रेमानं खाल्लं. आणि आपल्या हिंदू धर्माच्या प्रथेप्रमाणे भोजन झाल्यानंतर मुख शुद्धी करता जो विडा म्हणून देतात ना, तो माझ्या तुकोबऱ्यांच्या घरामध्ये नव्हता. तुकोबऱ्या लाजले, देवाला एकतर कण्यांचं भोजन दिले, मुख शुद्धी करता बडी सूप सुपारी पान वगैरे काहीच नाहीये, देवाला द्यायचं तरी काय. तुकोबारे बाजूला थांबले. तुकोबऱ्यांची अडचण देवाला लक्षात आली. देव म्हटले, महाराज बाहेर तुळस आहे, आहे देवा, जा तुळशीचं एक पान माझ्याकरता घेऊन ये. तुकोबऱ्यांनी देवाला तुळशीचं पान दिलं आणि माझ्या पांडुरंग परमात्म्याने मुख शुद्धी म्हणून ते पान खाल्लं. मुख शुद्धी तुळशी दळ तू का म्हणे मी दुर्बळ, मागे तुळशी दळ पाणी. तुम्ही कुठल्याही मंदिरात जा, विठ्ठलाला तुळसी गणपतीला पुरवा, महादेवाच्या पिंडी वरी बेल शुभे हिरवा, येरवा विठ्ठला येरवा विठ्ठला, ओ व्यागा तो आवडे तुळशी बुक्का नाही का. म्हणून भगवंत आपल्या भक्ताकडे तुळस मागतो. देव सांगतात, तुम्हाला जर मला सापडायचं असेल तर मी कुठे आहे. नाहम वसामी वैकुंठे योगी नामच हृदय, यत्र मद भक्त गायंती तत्र तिष्ठामि नारद. माऊली ज्ञानेश्वरीत वर्णन करते, किंबहुना पांडवा हरिपला दिवसावा, जेथ नाम घोष बरवा करीती माझे नारदा मी वाजते, माझे भक्त गाती तेथे, जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा. ज्या ठिकाणी माझं भजन पूजन कीर्तन चालू आहे अशा प्रत्येक ठिकाणी मी उभा आहे. आणि म्हणूनच तर अर्जुनाने अर्जुनाला भगवंतानी युद्धभूमीवर जी काही गीता सांगितली अर्जुनाचं निमित्त केलं, आणि गीता अर्जुनाच्या माध्यमातून सगळ्या जगाला सांगितली. गीतेचे हे दुबते वत्स करोनी पार्थाते, दुबन्नीनी जगापुरते, श्रीकृष्ण गाय तसं पुंडलिकाचं निमित्त केलं, पुंडलिकाच्या नावा करता आला, पण सगळ्या जगाला सोपा झाला अभंगाचे शेवटचे चरण. एवढा जगदानी मागे तुळशी दळपाणी आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा. त्या ठिकाणी माझ्या अल्पमती प्रामाणे अभंगाचा धावता भावार्थ आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे, जास्त वेळ घेणार नाही, बरोबर एक 10 मिनिटांमध्ये. हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा.